निप्पाणी जवळील बुदलमुख गावातील कुक्कुटपालन केंद्रात शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली असून या आगीमध्ये धर्मेंद्र कुंभार यांच्या मालकीच्या 500 पक्ष्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. निप्पाणी जवळ असलेल्या बुदलमुख बी येथील कुक्कुटपालन केंद्रात शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्यामुळे मोठे नुकसान झाले असून या आगीत जळालेले कुक्कुटपालन केंद्र हे धर्मेंद्र कुंभार यांच्या मालकीचे असून यामध्ये 500 पेक्षा जास्त गावरान पक्ष्यांचा जळून मृत्यू झाला आहे. याचबरोबर धर्मेंद्र कुंभार यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्यासह जवळपास 3 ते 4 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती धर्मेंद्र कुंभार यांनी दिली आहे. बुदलमुख कुक्कुटपालनासाठी मी घरात 600 पक्षी बाळगले होते आणि शॉर्ट सर्किटमुळे 600 पक्षी परत आम्ही मूर्ती स्वतः बनवतो ते मूर्तीचे साहित्य असं म्हणून काहीतरी 1-3 लाखापर्यंत सगळं नुकसान झालं. कधी घटना झाली? घटना 12 वाजता काल 12 वाजता काल. त्याच्यामुळे झालं शॉर्ट सर्किटमुळे झालं. कुठल्या अधिकाऱ्यांनी भेट दिली होती काय? दिलेली होती की आमचे मंडळ पंचायत म्हणजे तिलगावचे तलाठी म्हणून समीप कांबळे पिढीवन आहे तलाठी तर आमचे ग्रामपंचायत सदस्य सुभाष चौधरी परत गणुकडाने असे आमचे घटनेची माहिती मिळताच शिरगुप्पी ग्रामपंचायतचे तलाटी समीर कांबळे यांच्यासह पंचायत सदस्य शिवाजी चौगले काशीनाथ कडाकट्टे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळी नागरिक उपस्थित होते.